हजारो वर्षांपासून सूक्ष्मजीवांमुळे मानवाला फायदे झालेले आहेत किणवन तंत्रज्ञान हे अतिशय प्राचीन तंत्रज्ञान आहे हजारो वर्षांपासून मानवाला अल्कोहोलिक पेय बनवण्याचे तंत्र आणि चीज व ब्रेड बनवण्याचे तंत्र अवगत आहे तुम्हाला माहीतच असेल की लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू दही बनवण्यासाठी जबाबदार असतात आपल्या पचनसंस्थेमध्ये खूप उपयोगी सूक्ष्मजीव असतात आणि लॅक्टो बासिलाय या सूक्ष्मजीवांचे आपल्या आतड्यांमध्ये संरक्षण करतात हे जीवाणू लॅक्टो शर्करेचे लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर करतात हे लॅक्टिक ॲसिड केसींबरोबर क्रिया करते त्याचे पी कमी होते दूध घड्ड होते त्याला विशिष्ट वास आणि चव देखील प्राप्त होते अन्न उद्योगातील उत्पादने सूक्ष्मजीवांचा अन्न म्हणून उपयोग होऊ शकतो उदाहरणार्थ मशरूम्स आणि स्पिरुलिना यांचा वापर आपल्या आहारात होऊ शकतो तर काही पदार्थ जसे सलामी सॉसेज हे सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केले जातात योगर्ट आणि चीज हे जगभर खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ आहेत इतर अन्नपदार्थ म्हणजे सुकवलेला कोबी किंवा सॉरक्रॉफ्ट आणि घरगुती लोणची सुद्धा सूक्ष्मजीवाणूंचा वापर केला जातो सूक्ष्मजीव स्वाद देणारे एजंट आणि स्वाद वाढवणाऱ्या पदार्थांचे संश्लेषण करू शकतात किणवण करून मिळणारे मिश्रित पदार्थ टिकवून ठेवण्यासाठीचे एजंट म्हणून किंवा अन्नाची पौष्टिकता वाढवण्यासाठी उपयोगी होतात व्हिनेगरचे असंख्य प्रकार स्वाद वाढवण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठीचे एजंट म्हणून वापरले जातात मोनोसोडियम ग्लुटमेट एम हे स्वाद वाढवण्यासाठी वापरले जाते विविध जीवाणू व्यावसायिक प्रमाणावर वापरून कितीतरी जीवनसत्वे आणि अमिनो ॲसिड्स ही तयार केली जातात सूक्ष्मजीव वापरून होणाऱ्या सर्व औद्योगिक प्रक्रियांपैकी औद्योगिक पेय उद्योग आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वपूर्ण आहे इतर औद्योगिक उत्पादने निसर्गामध्ये सूक्ष्मजीव संप्रेरकांचा मोठ्या रेणूंचे सोप्या घटकांमध्ये रूपांतर करण्यासाठी उपयोग करतात जे कार्बन आणि ऊर्जेचे स्रोत बनतात ही संप्रेरके सहसा पेशीच्या पृष्ठभागावर असतात आणि त्यामुळे सूक्ष्मजीवांना सहज काढून घेता येतात अशा संप्रेरकांचा औद्योगिकदृष्ट्या जास्त उपयोग होतो सायट्रिक आम्ल एक महत्त्वाचे सेंद्रिय आम्ल आहे जे सूक्ष्मजीवी किणवन प्रक्रियेने बनते काही सूक्ष्मजीव अवरोधक बनवतात ज्यांचा उपयोग काही कीटकांची वाढ रोखण्यासाठी आपण करू शकतो उदाहरणार्थ बॅसिलस थुरिनजियन्सिस एक प्रथिन बनवते जे कीटकनाशक असते स्वास्थ्य उद्योगातील उत्पादने प्रतिजैविके मुख्यतः जीवाणू आणि बुरशीपासून बनवले जातात उपयोगी प्रतिजैविके मुख्यत ॲक्टिनोमायसिटीज या मोठ्या गटातून मिळतात प्रतिजैविकांचे औद्योगिक उत्पादन मोठ्या फर्मेंटरमध्ये केले जाते प्रतिजैविक कार्यकृतीची यंत्रणा त्यांचे संश्लेषण कसे होते किंवा त्यांची रासायनिक संरचना यावरून प्रतिजैविकांचे वर्गीकरण केले जाते लसी आणि इतर उत्पादने सूक्ष्म जीवांचा उपयोग करून इन्सुलिन मानवाच्या वाढीसाठी आवश्यक हॉर्मोन लस आणि इतर वैद्यकीय दृष्ट्या उपयोगी औषधे बनवण्यासाठी केला जातो लसींचे औद्योगिकदृष्ट्या महत्त्व आहे कारण लसीकरणामुळे मिळणारी सुरक्षितता आपल्या आणि प्राण्यांच्या सुदृढ राहण्यासाठी जबाबदार आहे सूक्ष्मजीवांचे वातावरणासाठी उपयोजन जैविक पदार्थांचे विघटन करण्याची क्षमता सूक्ष्मजीवांमध्ये असल्यामुळे त्यांचा उपयोग सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात केला जातो बायोगॅस हे सूक्ष्मजीवांनी बनवलेल्या वायूंचे मिश्रण असते बायोगॅस मिश्रणामध्ये प्रामुख्याने मेथेन वायू असतो काही जीवाणू विना ऑक्सिश्वसन करून वाढतात आणि मोठ्या प्रमाणावर मिथेन त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन बनवतात वायुरूप मिश्रण बनवणाऱ्या जीवाणूंना एकत्रितपणे मिथेनोजन्स असे म्हणतात मिथेनोबॅक्टेरियम हा मिथेनोजन्सपैकी एक आहे